अरे कौन मंत्र देना नहीं दंगल एक जीत सर गेली 8 वर्षापासून एस टी मध्ये काम करतोय. आज 15,192 8 वर्षामधला. आता उत्स्फूर्तपणे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करण्यासाठी हा जो 28 तारखेपासून कर्मचारी संप पुकारलेला आहे त्यामध्ये आज आम्ही नेवासागराच्या वतीने सर्व कर्मचारी संपामध्ये सहभाग घेतलेला आहे. आमची एकच मागणी आहे की आम्हाला राज्य शासनामध्ये विलीन करून आम्हाला राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सेवा वेतन भत्ते देण्यात यावी हीच आमची सरकार मायबापाला विनंती आहे. किती दिवसापासून चालू आहे उपोषण? 28 तारखेपासून इतर आगारामध्ये ते उपोषण चालू आहे. आज आमच्या आगारामध्ये आम्ही सुरुवात केलेली आहे. 100% प्रतिसाद मिळतोय? आज 100% प्रतिसाद आहे. आज काही सकाळपासून गाडी वगैरे मार्ग तर झालेली नाही, बाकी काही अडचण नाही. शासनाला काय इशारा देऊ? जोपर्यंत आमचं विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत हा संप चालूच राहील. आपल्यासोबत आणखीन काही कर्मचारी आहेत, महिला कर्मचारी आहेत, त्यांना पण विचारूयात की एकंदरीत त्यांच्या काय भावना आहेत आणि हा संप मिटणार आहे की नाही मिटणार आहे, काय सांगाल सर? हा संप जो आहे हा कर्मचाऱ्याचा संप आहे, कोणत्याही संघटनेने पुकारलेला संप नाही. हा कर्मचाऱ्याच्या भावनेतून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन संप हा उभा टाकलेला आहे आमचा, किंवा आम्ही सगळ्यांनी एकत्रित येऊन हा संप उभारलेला आहे. आणि जोपर्यंत आमचं शासनामध्ये विलिनीकरण होत नाही किंवा शासनाचे कर्मचारी राज्य कर्मचारी म्हणून आम्हाला जो इतर कर्मचाऱ्यांना मिळतंय वेतन भत्ता किंवा इतर सुविधा ह्या जोपर्यंत आम्हाला मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही हा संप माघार घेणार नाहीत. किंवा हा आमची जी त्यांनी अत्यावश्यक सेवेमध्ये निवड केलेली आहे जोपर्यंत आम्हाला अत्यावश्यक सेवेमधील भत्ते किंवा इतर वेतन वगैरे लागू होत नाही तोपर्यंत हा संप आमचा माघार घेणार नाहीत आम्ही. कुठेतरी शासन काही दबाव टाकण्याचा प्रयत्न करते? शासन काही आमच्यावर दबाव टाकण्याचा अजून तरी काही प्रयत्न झाला नाही, पण इतर आगारामध्ये प्रयत्न होत असेल तर आम्हाला माहिती नाही. पण आम्हाला शासनाकडून अजून तशी काही प्रतिक्रिया आलेली नाही किंवा दबावाची किंवा इतर तुम्ही संप मोडीत काढण्याचा वगैरे असं काही अजून प्रतिक्रिया आलेली नाही. सरकारबाबत काही असंतोष आहे का? सरकारबाबत हाच असंतोष आहे की एस टी कर्मचारी हा प्रत्येक घरचा कर्मचारी, आज प्रत्येकाला एस टीची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीला, महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला एस टीची गरज आहे. पण प्रत्येक जनतेला किंवा सरकारला किंवा इतर जो विधिमंडळातील किंवा जे कोणतेही इतर जे आहेत त्यांना एकालाही एस टी कर्मचाऱ्याची गरज नाही किंवा त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलेले. एस टी कर्मचारी म्हणजे आमचा दुर्लक्षित भाग म्हणून आम्हाला मागे टाकलेले. याआधीच्या सरकारने पण आपल्याविषयी काही पाऊल उचललं नव्हतं, काय सांगतो? प्रत्येक वेळेस असंच होतं, आश्वासनावर आश्वासनं दिलेली जातात, आम्ही कोर्टात जातात, कोर्टाचा निकाल लवकर लागत नाही. आता पण तेच होतंय की कोर्ट संप मागे घ्या म्हणतंय. आम्हाला जनतेची तुम्हाला गरज आहे, जनतेची गरज आहे, जनतेला आमची गरज आहे हे मान्य आहे. पण आम्हाला सुद्धा गरज आहे ना, आम्हाला सुद्धा वेतन भत्ते, अगर आमचे जीव